Good morning, student. Last lecture we have discussed the topic work done. What is mean by work done? Then today's we discuss the topic unit of work. म्हणजे मागील लेक्चरला आपण काय बघितलेलं आहे, वर्क म्हणजे काय. आता वर्क म्हणजे काय आपण बघितले. व्हॉट इज मीन बाय वर्क इन सायंटिफिक वे. व्हॉट इज मीन बाय वर्क? वर्क इज सेड टू बी डन द अमाउंट ऑफ फोर्स अप्लाय ऑन एन ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट कॅन डिस्प्लेस ऑब्जेक्ट कॅन डिस्प्लेसमेंट ऑकर सो इट इज कॉल्ड ॲज द वर्क इज टू बी डन. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला कोणत्याही वस्तूला जर आपण सायंटिफिक वेने फोर्स लावला आणि फोर्स लावल्यानंतर तो ऑब्जेक्ट जर त्याची प्लेस चेंज करत असेल तर त्याला आपण सायंटिफिक वे काय म्हणतो, वर्क डन किंवा वर्क झालेलं असं म्हणतो. मग आज आपण त्याचे युनिट ऑफ वर्क आपण बघणार आहोत आणि हे एक्झामिनेशन साठी इम्पॉर्टंट आहे. 2 मार्क्स साठी याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. व्हॉट इज मीन बाय, आता फॉर्म्युला आपण बघितलाय, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्ट वरती फोर्स लावले असतात त्याच्यामध्ये जर डिस्प्लेसमेंट होत असेल किंवा फोर्स लावले असतात ती ऑब्जेक्ट पोझिशन प्लेस चेंज करत असेल तर त्याच्यामध्ये झालेलं काय असतं, वर्क डन. म्हणून वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आता त्यामध्ये इन आपल्याला दोन प्रकारचे एसआय, आपण एसआय सिस्टीम आणि सीजीएस सिस्टीम असे दोन युनिट्स बघणार आहोत. आता पहिल्यांदा इन एसआय सिस्टीम बघूया. इन एसआय सिस्टीम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला फोर्स जो देतो आपण, पण एसआय सिस्टीम मध्ये फोर्सचं युनिट असणार आहे न्यूटन. द फोर्स इज न्यूटन अँड डिनोटेड बाय लेटर कॅपिटल एन. अँड द युनिट ऑफ अ डिस्प्लेसमेंट म्हणजे वस्तूमध्ये झालेली डिस्प्लेसमेंट विस्थापन, डिस्प्लेसमेंट इज इन मीटर. म्हणजे फोर्स जर इन एसआय सिस्टीम मध्ये फोर्स हा जर न्यूटन मध्ये लावला तर ऑब्जेक्ट मध्ये डिस्प्लेसमेंट ही नक्कीच कशामध्ये होणार आहे, मीटर मध्ये होणार आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे ऑब्जेक्टची झाली, ऑब्जेक्टला फोर्स लावल्यानंतर ऑब्जेक्ट मध्ये त्या डिरेक्शनने झालेली चेंज, त्याच्या मध्ये झालेला चेंज, सो इट इज कॉल्ड एज द डिस्प्लेसमेंट. आणि ती जी डिस्प्लेसमेंट इन मीटर डिनोटेड बाय एम, दस द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन मीटर. म्हणून युनिट काय मिळालं, न्यूटन मीटर. म्हणजेच आपण एसआय सिस्टीम मध्ये जर ऑब्जेक्ट ला फोर्स न्यूटन मध्ये लावला तर त्याची डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये होते. म्हणून सिंपल इन एसआय सिस्टीम द युनिट ऑफ, इन एसआय सिस्टीम द युनिट ऑफ इज न्यूटन मीटर. दिस इज कॉल्ड एज द जूल. त्यालाच काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड एज द जूल. मग आता इथे आपण बघूया 1 जून. व्हॉट इज मीन बाय 1 जून? 1 जून म्हणजे काय? 1 जून, इफ अ फोर्स ऑफ 1 न्यूटन डिस्प्लेसेस अन ऑब्जेक्ट थ्रू 1 मीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स, द अमाउंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज 1 जूल. म्हणजे कसं, जर सपोज हा एक ऑब्जेक्ट असणार आहे आणि ह्या ऑब्जेक्टला आपण काय करतोय, हा ऑब्जेक्ट केजी मध्ये याला फोर्स आपण असेल तर न्यूटन मध्ये लावतो आणि इकडच्या डिरेक्शनने जर फोर्स लावला तर हा ऑब्जेक्ट ही डिस्टन्स म्हणजे इथून या ऑब्जेक्टनं जे काही डिस्टन्स जे कव्हर केलेलं आहे, दिस ऑब्जेक्ट अ कव्हर अ डिस्टन्स ऑर डिस्प्लेस. मग ऑब्जेक्टला फोर्स हा जर न्यूटन मध्ये लावला तर ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये होते. म्हणजेच आपण इफ 1 जूल, मग आता इथं 1 जूल वर्क डन जर 1 जूल करायचं असेल तर फोर्स 1 न्यूटन अँड डिस्प्लेसमेंट इज द 1 मीटर. अँड व्हॉट इज मीन बाय 1 जूल? सो 1 जूल, 1 जूल इज इक्वल टू फोर्स 1 न्यूटन इज अप्लाइड अँड डिस्प्लेसमेंट इज मीटर. सो 1 जूल, व्हॉट इज मीन बाय 1 जूल? सो 1 जूल इज इक्वल टू
1 newton force applied displacement 1 meter. So 1 joule, if a force of an object, here object or these are force, 1 newton displacement an object through in 1 meter in the direction of the force, ja direction ni force lavla tya direction ni the object madhe zaleli direction cha pramane zaleli displacement, the force amount of work done is an of the object is 1 joule. Tyalas kay mhantat 1 joule. म्हणजे ऑब्जेक्टला जर फोर्स न्यूटन मध्ये लावला, ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये होते, मग 1 जूल वर्क डन इज इक्वल टू 1 न्यूटन फोर्स अप्लाई इनटू 1 मीटर डिस्प्लेसमेंट कॅन ऑकर. 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इनटू 1 मीटर. सो 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इनटू 1 मीटर. देन इन सीजीएस सिस्टम, इन ए सीजीएस आता आपल्याला बघायचं आहे सीजीएस. आता इथे जर आपण मीटर मध्ये न्यूटन मध्ये फोर्स लावत असेल तर सीजीएस मध्ये डायरेक्शन जो काही फोर्स लावणार आहोत तो न्यूटनचा काय डाइम मध्ये येणार आहे, मीटरचा सेंटीमीटर. म्हणून इन सीजीएस सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज डाइम. म्हणजे इथे तुम्ही न्यूटन तर इथे येणार आहे फोर्स, कारण की ऑब्जेक्ट इथे किलोग्राम मध्ये, इथे ऑब्जेक्ट कशात असेल ग्रॅम मध्ये, मग फोर्स आपल्याला ग्रॅम मध्ये असेल तर न्यूटन मध्ये नाही लावणार आपण डाइम मध्ये लावणार. एंड इज डाइम एंड दैट द डिस्प्लेसमेंट इज सेंटीमीटर. इकडे मीटर मध्ये डिस्प्लेसमेंट झाली तर इथे कशात होणार आहे, डाइम मध्ये फोर्स लावला तर सेंटीमीटर मध्ये. इन अ सेंटीमीटर थस द युनिट ऑफ वर्क डन डाइम सेंटीमीटर एंड दिस इज कॉल्ड एज द अर्ग. म्हणून त्याला आपण काय म्हणणार, अर्ग. जसं 1 जूल बघितलं तसंच आपल्याला अर्ग बघायचं. मग एकदम सिंपल, व्हॉट इज मीन बाय 1 अर्ग. अर्ग म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टला जर फोर्स, आपण तो ऑब्जेक्ट ग्रॅम मध्ये, फोर्स हा लावणार डाइम मध्ये आणि डिस्प्लेसमेंट होणार सेंटीमीटर मध्ये. म्हणून आपण इन अ सीजीएस सिस्टम इज द युनिट ऑफ वर्क डन इज डाइम सेंटीमीटर एंड दिस इज कॉल्ड एज द अर्ग. एंड व्हाट इज मीन बाय 1 अर्ग. 1 अर्ग, इफ द फोर्स ऑफ द 1 डाइम displaces an object through 1 centimeter in the direction of the force, the amount of work done 1 dyne. आता इथे सिंपल, ऑब्जेक्ट जर आपण ग्रॅम मध्ये घेतला तर ऑब्जेक्टला फोर्स हा डाइन मध्ये लावावे लागेल आणि ऑब्जेक्ट मध्ये झालेली डिस्प्लेसमेंट, सो इट इज कॉल्ड एज द 1 सेंटीमीटर. मग 1 अर्ग, 1 अर्ग इज इक्वल टू 1 dyne, 1 dyne is equal into 1 centimeter. म्हणून आपण जर इथे बघितलं तर 1 अर्ग इज इक्वल टू 1 dyne into 1 centimeter. मग आपल्याला दोन्हींचा जर आपण बघितलं, स्टडी केला तर 1 joule is equal to 1 newton into 1 meter and 1 अर्ग इज इक्वल टू 1 dyne into 1 centimeter. सिंपल. मग आता इथे जर बघितलं तर एस आय डिड 1 joule is equal to 1 newton into 1 meter and 1 अर्ग इज इक्वल टू 1 dyne into 1 centimeter. Then relationship between joule and erg. आता इथे important topic आहे, erg आणि joule मधील आपल्याला काय बघायचे relation. We know that 1 newton is equal to 10 raised to 5 dyne and 1 meter is equal to 10 raised to 2 centimeter. आता आपल्याला माहिती आहे formula, work is equal to force into displacement. Work is equal to काय formula आपला, work is equal to force into displacement. आपण point कोणता बघतोय, relation between कशातली, joule आणि erg मधली. पण आपल्याला इथे माहिती 1 newton is equal to 10 raised to 5 dyne आणि 1 meter is equal to 10 raised to 2 centimeter. मग आता इथे सिंपल आपण बघूया, आता work आपल्याला कशामध्ये relation बघायचे, joule आणि erg चं. मग आता इथे मी work into 1 joule, work is equal to into 1 joule is equal to force, हा आपल्याला कशात लावा लागणार आहे, न्यूटन मध्ये. आणि डिस्प्लेसमेंट कशात होत असते न्यूटन मध्ये फोर्स लावला तर, मीटर मध्ये. मग 1 न्यूटन फोर्स लावला तर डिस्प्लेसमेंट 1 मीटर होईल. मग आता इथे आपल्याला व्हॅल्यू माहिती, 1 न्यूटन इज इक्वल टू हाउ मेनी, 1 न्यूटन ची व्हॅल्यू इथे मी टाकतो 10 रेज टू 5 मल्टीप्लाइड बाय 1 मीटर इज इक्वल टू 10 रेज टू 2. आता जर तुम्ही इथे बघितलं तर इथे पॉवर मध्ये इथे मल्टिप्लिकेशन दिले, म्हणजेच आपल्याला पॉवरची काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल. मग 10 रेज टू 5 प्लस 2 किती झालं, 10 रेज टू 7. आणि आलेला आंसर आपण ते कशामध्ये देणार आहे, इथं जर बघितलं तर डाइन आणि इथं बघितलं तर सेंटीमीटर मध्ये, डाइन सेंटीमीटर, डाइन
पर 9 सेंटीमीटर मग इथं जर तुम्ही राईट केलं 1 जूल इज इक्वल टू 10 रेज टू 7 सो इज द रिलेशन 1 जूल इज इक्वल टू 10 रेज टू 7 10 रेज टू 7 काय येणार आहे और 1 जूल इज इक्वल टू हाउ मेनी रिलेशन इज 10 रेज टू 7 और एंड 1 जूल इज इक्वल टू 10 रेज टू 7 और यालाच आपण काय म्हणणार आहोत रिलेशनशिप बिटवीन जूल आणि अर्ग एकदम सिंपल रिलेशनशिप बिटवीन जूल आणि अर्ग करायचं असेल तर जूलचे आपल्याला युनिट माहित झाले अर्गचे पण माहित झाले आणि इथे जर तुम्ही बघितलं तर वर्क आता वर्क म्हणजे काय आता 1 न्यूटन म्हणजे 10 रेज टू 5 9 आणि 1 मीटर म्हणजे 10 रेज टू 2 सेंटीमीटर मग आता वर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती वर्क इज इक्वल टू काय फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट मग वर्क जर जूल बरोबर होत असेल आणि इकडे रिलेशन अर्ग बरोबर करायचे मग 1 जूल वर्क हा जूल मध्ये आणि फोर्स कशात लावा लागेल जूल मध्ये असेल तर न्यूटन मध्ये आणि डिस्प्लेसमेंट कशात होईल मीटर म्हणून 1 जूल इज इक्वल टू वर्क डन 1 जूल इज वर्क इज सेड टू बी डन सो दैट टाइम 1 न्यूटन फोर्स इज अप्लाइड एंड 1 मीटर डिस्प्लेसमेंट कॅन ऑकर मग 1 न्यूटन ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती ती 10 रेज टू 5 आणि जर तुम्ही बघितलं तर 1 मीटर इज इक्वल टू किती 10 रेज टू 2 मग इथं पॉवर मल्टीप्लाइड जर असेल पॉवर तर इथं आपण त्यांच्या पॉवरची काय करतो ऍडिशन करतो मग 5 प्लस 2 इथं किती आलं 7 10 रेज टू 7 आणि इथं काय 10 न्यूटनचं कन्वर्जन 9 म्हणून इथं 9 आणि इथं मीटरचं सेंटीमीटर म्हणून 9 सेंटीमीटर आणि 9 सेंटीमीटर असेल सो इट इज कॉल्ड एज द अर्थ इथं युनिट बघितलं 9 आणि सेंटीमीटर असेल तर काय असेल अर्थ मग आता तुम्ही सिंपल सर 1 जूल इज इक्वल टू रिलेशन इज द 10 रेज टू 7 अर्थ हियर कंप्लीट द टॉपिक रिलेशन बिटवीन जूल अँड अर्थ म्हणजे इथं सिंपल आपण काय केलेलं आहे युनिट ऑफ वर्क हे बघितलं आधी एसआय सिस्टीम बघितली तर 1 जूल कव्हर करण्यासाठी 1 न्यूटन फोर्स लावावा लागेल 1 मीटर डिस्प्लेसमेंट होईल आणि त्याच्या खालोखाल युनिट जे सीजीएस असेल तर ऑब्जेक्ट सीजीएस मध्ये ग्रॅम मध्ये असेल तर आपण फोर्स डाइन मध्ये लावतो डिस्प्लेसमेंट सेंटीमीटर मध्ये होते झालेलं वर्क हे वर्क मध्ये असेल आणि 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाइन इनटू 1 सेंटीमीटर सो इट इज कॉल्ड एज अ 1 अर्ग सो रिलेशनशिप बिटवीन अ जूल अँड अर्ग आर completed here.